आम्ही आणि चक्रा मरवाले की काही देऊन नाही राहिले बा. तर हजार भेटत होते पण अजून काही भेटले नाही बा. 4 वर्ष झाले. या आहेत पुन्हा येथील गोकर्णाबाई पारधी अंगणवाडी मदतनीस. गोकर्णा पारधी 1982 साली नोकरीवर लागल्या. तेव्हा त्यांना 50 रुपये प्रति महिना मानधन मिळत होते. वयाच्या 60 वर्ष वयापर्यंत त्यांनी ही नोकरी केली. 2016 मध्ये त्या आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झाल्या त्यावेळी त्यांना 2500 रुपये इतका पगार मिळत होता. यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यातच त्यांना 9 मुली व 1 मुलगा असा मोठा परिवार आहे. मिळणाऱ्या मानधनावर आपल्या संसाराची गाडी चालवायचे आणि उरलेल्या वेळामध्ये शेतात काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अधिकचा हातभार लावायचा अशा त्या करत होत्या. अशातच 9 मुलींचे लग्न करायचे तरी कसे हा एक मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. मात्र तरीही कसे तरी हातमजुरीवर दिवस काढत त्यांनी आपल्या मुलींचे लग्न लावलीत. हाताला 1 एकर सुद्धा जमीन नसताना अतिशय तुटपुंजा मिळकतीवर त्यांनी आपल्या मुलींचेही संसार उभे केले. त्यांनी वयाच्या 60 वर्षापर्यंत या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस म्हणून सेवा केली. जवळपास 35 वर्ष त्यांनी ही सेवा दिली. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांचे एका आजारात ऑपरेशनही झाले. गेल्या 4 वर्षांपासून त्यांनी आपल्याला पैसे मिळतील आणि आपण ऑपरेशन करू या आशेवर त्या जगत होत्या. मात्र गेल्या वर्षी त्यांना पैसे मिळाले नाही. जवळची पुंजी सुद्धा संपली होती. अशातच त्यांनी गावामध्ये उसनवारी पैसे करून ऑपरेशन केले. त्यांना आशा होती की आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला LIC कडून मिळणाऱ्या रकमेतील 75,000 रुपये आपण आपल्या ऑपरेशनसाठी खर्च करू आणि उरलेले पैसे संसारासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी लावू. मात्र 2016 पासून अद्यापही त्यांना त्यांच्या शासनाकडून दिले जाणारे पैसे मिळालेच नाही. गोकर्णा पारधी राहणार पुणे. 82 सालापासून काम करू राहिली मदतनी. मी अंगणवाडीवर मदतनी होती. 16 सालामध्ये मी निटाळ झाली. 3 वर्ष झाले मी सेवा केली व काम केलं. लालितापासून आम्हाला माहीत पडलं बघा की पैसे भेटतात. मोत्याच्या ऑफिसमध्ये चक्र मारवली व मी हमेशा जाऊन राहिली आणि चक्र मारवली. ते म्हणतात की केलं बघा आम्ही दिले कागद तिकडे ते काही आलंच नाही बघा. तर हजार भेटत होते पण अजून काही भेटले नाही बघा. 4 वर्ष झाले. 4 महिने झाले मग ऑपरेशन व्हायला आहे. मी लोकांकडून पैसे घ्यायला बघा ते काही पैसे भेटून नाही राहिले. म्हणजे म्हटलं देतो बा तुमचे पैसे. ऑपरेशन झालं बा पण ते पैसे काही भेटून नाही राहिले. तर लोक मा घरी चक्र मारून राहिले. मी लोकांकडून उसने करून पैसे ऑपरेशन केलं. पासून त्या मोताळा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प या ठिकाणी चक्रा मारतायत. कार्यालयात गेल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशात आता नेमकं करायचं तरी कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. या पैशाच्या भरोशावर त्यांनी आपले ऑपरेशन केले. मात्र हेच पैसे मिळाले नाही तर उसनवादीचे पैसे फेडायचे तरी कसे हा अजून एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. आता त्यांचे वय 65 वर्ष. शेतीच्या कामाला सुद्धा त्यांना जाता येत नाही. शरीर साथ देत नाही. त्यांच्या पतीकडून सुद्धा आता पहिलेसारखी कामं होत नाहीत. माझ्या घरची बाई अंगणवाडीमध्ये 35 वर्ष काम करून राहिली तर ते 75,000 भेटत होते. तेही काही भेटले नाही. अजून ऑपरेशन पायी आली. मी उसनवारी केली तर ऑपरेशन केलं. ते लोक माझ्या येऊन राहिले ते पैशाकरता. माझ्याजवळ काहीच नाही पैसा द्यायला काही नाही. माझ्या काम करू शकत नाही. आणि 35 वर्ष 16 मध्ये रिटायर झाली. त्यापासून ते 4 वर्ष झाले की मग पैसेच नाही भेटले. अजून 75,000 देणार होते पण ते अजून भेटले नाही. आणि आता काय करायचे. लोक माझ्या दारी येऊन राहिले पैशाकरता उसनवारी करून. या पैशा भरशावर उसनवारी करून ते लोक चक्र म्हणून राहिले. ते अजून मला पैसे भेटून नाही राहिले. 16 पासून रिटायर व्हायला आहे. ते पैसे अजून मला भेटले नाही बघा. 4 वर्ष चक्र मारून मला हैराण झालो. मग पंचायत समितीमध्ये ते म्हणतात आले नाही. असं झालं. ते आता काय करा. आता फाशी घ्यायची पाहिजे आली. हां कुठून द्यायचं हे पैसे. आमच्या मजूर होत नाही. काय करा. 5 वर्ष झाले ना. सांगा भाऊ आता काय करा. आमच्या काम नाही होत. पूर्वीचे लग्न केले. 8-9 पूर्वी लग्न केले. कशा मासं तसेच गजा भाज्या केले बुवा. किरसा किरसावरच करून टाकले. आता हे पैसे भेटणार होते. अजून नाही भेटणार आले. त्यामुळे आता हे पैसे द्यायचे कसे असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत.
वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांनी सेवा दिली. 35 वर्ष सेवा करणाऱ्या गौकर्णाबाई पारधी यांना न्याय मिळेल का? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी महिला या नात्यानं तरी महिलांच्या या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट मोताळा लाईव्ह पुन्हा. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा. चहा, दूध, दही, तूप, आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड, मोताळा, जिल्हा बुलढाणा.